नमस्कार मित्रांनो, कृषी सम्राट या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. यासारखे अनेक शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी सम्राट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा. कृषी सम्राट समूहाचा पहिला वर्धापन दिन. दुसरे वक्ते आहेत राजेंद्र पिंगळे, कृषी पर्यवेक्षक अक्लूज. नमस्कार. शेतकरी बंधू भाऊ, जेवण मस्त पिके झालेलं आहे, वरती डॉक्टर फॅन आहे, जरा पाठीमागचे पुढे या, जरा कष्ट करावं का, या पुढे या सगळं पुढे या, जरा पाठीमागे जे बसते तरी पुढे या, या लवकर या. नमस्कार. आज मला जो विषय दिला आहे डाळिंब शेती, याच्यामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये आपण सर्वजण जमलेलो आहोत. आजच्या डाळिंब शेतीच्या याच्यामध्ये आपण पहिला तर प्रश्न करतो की डाळिंब शेती करायची का नाही करायची, हा सगळ्यात पहिला प्रश्न शेतकऱ्याला होतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाळिंबीमध्ये खूप पैसा आहे, कमी पाण्यात येणारं पीक आहे आणि लागवड खर्च द्राक्ष पिकापेक्षा कमी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही जमिनीमध्ये डाळिंब पीक घेता येतं आणि कमी मनुष्यबळ आणि कमी कष्ट हे डोक्यामध्ये आपल्या भिजलेलं आहे. आणि मग आपल्याला वाटतं की आपण डाळिंब काहीतरी करावं म्हणून डाळिंब शेतीकडं, म्हणून जवळपास आत्ता जर बघितलं आपण 90% शेतकरी आता डाळिंबीकडे वळला आहे. मग आता डाळिंबीकडे वळला तर त्यावेळेस त्यांनी असा विचार नाही केला की जमिनीचा पाण्याचा निचरा, वातावरणाचा किंवा रोगमुक्त रोपांचा विचार न करता शेतकरी डाळिंब लागवड करायला लागलाय. आणि डाळिंबमुळे सगळ्यात एक महत्वाचं पुढं आलंय की अज्ञान, एवढं पुढं आलंय अज्ञान की त्या समस्येला आता तो शेतकरी तोंड देत बसतालाय. मग ह्याच्यामध्ये तुमची येणारा मर रोग सगळ्यात महत्वाचा मेन रोग आहे, तो मर रोग आहे. त्यानंतर येणारा तेला रोग, त्यानंतर येणारा पाकडी फूल आणि त्यानंतर येणारा पळफूल, एवढ्या रोगाचं आमंत्रण हे सगळं घेऊन आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यासाठी पैसा जास्त करतोय, ते नीटनीटकं वाहन करतोय आणि चार पैसे हातात राहतात की नाही ह्याचा विचार करत नाही. मागशी तुषार शेंड्यांनी सांगितलं तसं की पूर्वी जर डाळिंबामध्ये पैसे मिळत होते बाबा की एका एकरामध्ये 4 लाख 5 लाख, ते आता ती परिस्थिती बदललेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काम काय करायचं आहे की बाबा मर रोग, तेल्या रोग, पाकडी फूल आणि फळ फूल आणि वातावरणाचा जो बदल होत चाललेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामुळे खरं शेतकरी त्रस्त आहे आणि त्याच्याखाली अजून जमिनीखालून जो येणारा रोग आहे नेमॅटोड, ज्याला आपण म्हणतो सूत्रकृमी, त्याच्यामध्ये पण लोक आता पैसा त्रस्त झालेले. आणि मग आपल्याला काम करायचं आहे की बघ शाश्वत डाळिंब शेती करायची कशी करायची. मग आता शाश्वत डाळिंब शेती करायची जर असेल तर डाळिंब पिकाचं उत्पादन तंत्रज्ञानाचं चांगलं तुम्हाला एक तंत्रज्ञान आत्मसात करायला पाहिजे आणि सगळ्यात गरज आहे ती तुम्हाला ज्ञानाची. अशा चर्चासत्रातनं जर तुम्ही गेला, ॲग्रोवन असेल कुठलं चर्चासत्र असेल, अशा चर्चासत्रातून आपल्याला जर माहिती मिळत गेली तर याचा तर आपल्याला उपयोग होणार आहे. आणि हे ज्ञान जे मिळतं आहे, हे ज्ञान मिळतं ते काही पुस्तकं पण आहेत. तुमचा एखादा डाळिंबाचा चांगला शेतकरी मित्र असेल त्याच्याकडनं तुम्हाला ज्ञान मिळतं आहे. आणि मग तुम्ही चांगली डाळिंबाची शाश्वत शेती कशी करायची त्याच्याबद्दल आपण काम करतो. पण ह्याच्याबरोबर आपल्याला चांगला आत्मविश्वास पाहिजे, काटेकोर तुमचं नियोजन पाहिजे आणि त्याबरोबर आपल्याला पैसा पण पाहिजे. या गोष्टीचा जर विचार केला तर आपण डाळिंब चांगलं करू शकतोय. पण आपण जर आत्ता बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 73,000 हेक्टर क्षेत्रावर डाळिंबीची लागवड झाली आणि त्यापैकी जवळजवळ 41,000 हेक्टर क्षेत्रावर आता डाळिंबीचे उत्पादन घेत आहे आणि जवळपास 450,000 मेट्रिक टन उत्पादन आपल्या महाराष्ट्रातून नुसतं दरवर्षी डाळिंबीचं येतं. त्याचं जवळपास 350 ते 450 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या माध्यमातून चलनबिलांमध्ये फिरत असतात. एवढं मोठं आपण जर काम करत असेल तरी आपण एक विचार करतो की डाळिंबीमध्ये आता या 2 वर्ष झाले, 17 सालापासून बघतोय आपण की पैसे का व्हायचे डाळिंबीमध्ये. मग आपल्याला आपण जर एक विचार केला, डाळिंब सगळे लावतात पण जो शेतकरी डाळिंब लावतो तो स्वतः खात नाहीये आणि शेजारच्या पाजाऱ्याला पण देत नाही, त्याच्या मित्राला पण डाळिंब देत नाही. ही सगळ्यात शोकांतिक आहे. डाळिंब खायला शिकवायला पाहिजे का, तर डाळिंब तुम्ही स्वतः सुद्धा डाळिंब पिकून खात जर नसाल त्याच्यामध्ये वाईट इतकं आहे. त्याच्या डाळिंब फलारामध्ये 1 नंबरचं आहे, ज्याला आपण गवसातील माणिक मोती असं म्हणतो. आणि त्या डाळिंबमध्ये इतकं सत्व असताना सुद्धा ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडेंट आहे, जमिनी काठ्यांना गुणकर आहे, गुलाब कमी करते, वर्तावर नियंत्रण करते, रक्त
ताप कमी करते असं हे प्रकार त्या डाळीमध्ये आहे. ते डाळी जर आपण खायला शिकवत नसेल तर मग आपण कसं आपण शिकतोय. तर डाळी खरं खायला शिकायला पाहिजे. आपल्यापासून जे डाळी पिकवतो शेतकरी त्याच्यापासून त्याने ती सुरुवात केली पाहिजे आणि ते डाळी करत. आता डाळीमध्ये जर अन्नघटी जर बघितली आपण तर याच्यामध्ये कमी जास्त खोलवर जाणार नाही. त्याच्यामध्ये पाणी आहे, प्रोटीन आहे, शेंगद पदार्थ आहे, असे जवळजवळ 15 पदार्थ जोपर्यंत त्या डाळीमध्ये आहेत. त्याचं साल, त्याची मुळी, त्याचं खोड, याच्यामधनं सुद्धा डाळीमध्ये चांगले होमिओपॅथिकमध्ये चांगले प्रकार त्याच्यामध्ये औषधं तयार होतात. आणि मग जर आपण जर बघितलं तर या डाळीमध्ये एवढं चांगलं महत्त्व असताना सुद्धा त्याचा मग वापर कसा केला जातो. याचा जर ज्यूस का काढला नाही, फक्त महात्मा फुले कृषी विद्यार्थ्यांच्या अन्नामध्ये त्याचा ज्यूस निघाला असा कोणी प्रयत्न केलाच नाही. किंवा जर व्हॅल्यू ॲडिशनमध्ये आता आपल्याला अन्नासाठी जे उदाहरण दिलं बाबा कुठून पैसे त्यांचा बिझनेस खूप बरे गेला, त्याच्यामध्ये असा एक शेतकरी सुद्धा आला नाही का. तर याला कारण असे की शेतकरी हा ऊसातनं बाहेर निघाला आणि तो डाळी वेगळून वळला. ऊस नको म्हणून डाळीमध्ये 4 पैसे मिळतात म्हणून डाळीमेकडं आला. पण डाळीमध्ये मग त्याचं नियोजन अजिबात चांगलं नाही झालं. डाळीमध्ये पण तो जरा गच खाल्ला त्यानं आणि मग ह्याच्यामध्ये त्याच्यात वाटावर गेलं. पण आता आपल्याला जर डाळी करायचं असेल तर या डाळीमध्ये आपल्याला 4-5 मुद्दे सांगणार आहेत. त्या पद्धतीने तुम्ही जर प्रकार करत असाल त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा त्याची जमीन, त्याचं हवामान, त्याच्या जाती, लागवड व्यवस्थापन, पाणी बहार व्यवस्थापन, छाटणी व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, एक खत व्यवस्थापन. याच्यामध्ये जर तुम्ही जमीन जर बघितली तर डाळी कुठल्याही जमिनीत येते. तुमचे डोंगर चढ उतारच्या ह्याच्यामध्ये सुद्धा डाळी मिळते. पण एक शेतकरी बंधूंनी एक काम करा, डाळी लावताना पहिल्यांदा माती परीक्षण करून डाळी लावायचा प्रयत्न करा. माती परीक्षण न करता डाळी कधीच लावू नका. त्या जमिनीचं पहिल्यांदा माती परीक्षण करा आणि मग डाळी लावायचा निर्णय घ्या का. तर कोणत्याही पिकात जरी कोणत्याही जमिनीमध्ये जरी डाळी घेत असलं तरी मी एक सांगतो की मात्र पाण्याचा चांगला निचरा होणारी गाळाची किंवा कोयट्याची जमीन निवडली तर तिथं उत्पन्न चांगलं येणार आहे मान्य. पण त्याचप्रमाणे हलकी, मुरमाड, माळरान, डोंगराळ उताराची किंवा जिथं तुमच्या ह्या जमिनीमध्ये उताराची जरी जमीन असली पण तिथं चांगला पाण्याचा निचरा जरी असला तिथं डाळी तुमचं पीक चांगलं येणार आहे. म्हणजे एक शास्त्र डाळीमध्ये तुम्ही जमिनीमध्ये पाळायचं आहे, चांगला निचरा, रोगराई कमी, हे सगळ्यात त्याच्यामध्ये पहिलं तत्व आहे. आणि मग तुम्हाला थोडीशी चुनखडी विम्लयुक्तम जे ज्याला आपण म्हणतो की अल्कलाईन जी जमीन म्हणतो आपण त्याच्या जमिनीत डाळीमध्ये चांगलं पीक येऊ शकतं. पण चुनखडीचं जे प्रमाण आहे ते 5-6% पुढे जर गेलं तर डाळिंबीची वाढ खुंटते. शेतकरी बंधूंना हेच मला आता सांगायचं आहे, तुम्ही आतापर्यंत एवढ्या एवढ्या बागा बघायला जातो, आम्ही जातो बघायला, ठराविक अंतराला डाळिंबीच्या बागा थांबलेल्या आहेत. त्याची वाढच होत नाही, तुमच्याकडे त्याची ग्रोथच येत नाहीये, त्याला कारण हे. पण त्याचा कोणी विचार पण केला नाही. मग प्रश्न येतात त्यांचे, साहेब एवढं फायदा घातलं, एवढं कष्ट केले, एवढं उत्पादन आलं नाही, काय नाही. मग ह्याला प्रॉब्लेम आहे की त्याच्यामध्ये जर तुमची चुनखडीचं प्रमाण जर त्याच्यामध्ये असेल तर ठराविक कालावधीनंतर डाळीची वाढ थांबते. त्यानंतर पीएचच्या बाबतीत जर बघायला गेलं आपण 6.8-8 pH जो म्हणतो आपण 6.5-8 आता त्या जमिनी सुद्धा राहिले नाहीये. आज आपला पीएच 9.5-9.5 पीएच गेला आहे. त्याच्यामध्ये आपण त्यात काय बोलू शकत नाही, तरी त्यात डाळी मिळू शकते. आणि शारदा जर बघायला गेलं तर 0.5 dB dC याच्यापेक्षा कमी असावी. पण आपण ह्या गोष्टी कधी करू शकता, जेव्हा तुम्ही जमिनीचं माती परीक्षण करतात, जेव्हा तुमच्या पाण्याचं परीक्षण करतात, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की याच्यामध्ये काय. आणि ते दुसरी गोष्ट, जे मुक्त चुन्याचं जे प्रमाण आहे ते 10% आपल्याला कमी पाहिजे. आणि मग तुम्ही विचार करायला गेल्यानंतर तुमच्या जेव्हा तुम्ही माती परीक्षण करता तेव्हा तुमच्या जमिनीमध्ये तुम्हाला कळेल की सेंद्रिय कार्बन किती आहे, ऑर्गॅनिक कार्बन. जर ऑर्गॅनिक कार्बन आता जर आपण पाहायला गेला तर आपला आता ऑर्गॅनिक कार्बन आहे 0.2-0.4%. आपण असं काम करणार आहे की आपल्याला मला जो आता विषय देता की डाळिंब शेती, आम्ही असं काम करतोय की डाळिंब शेती सेंद्रिय शेती पद्धतीचा आहोत. त्याच्यामधनं आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन कसं वाढवता येईल आणि आपल्याला आपली बाग कशी करता येईल, आपलं झाड कसं दष्टपुष्ट करता येईल आणि त्याच्यावर येणारा मर रोग, त्याच्यावर येणारा तेल्या रोग हा कसा येणार नाही या बाबतीमध्ये आपण काम करणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन ज्याला आपण म्हणतो सेंद्रिय गर्भ. आणि या सेंद्रिय गर्भावरच आम्ही खूप जोर दिलेला आहे. आमच्या आता अशा भागात शेतकऱ्यांच्या की ज्यांच्या मी जर डाळीमध्ये भागामध्ये जर गेला तर ऑर्गॅनिक कार्बन जवळजवळ 1.5-1.2 असे का तुम्हाला ऑर्गॅनिक कार्बन जवळजवळ 1% पुढे ऑर्गॅनिक कार्बन मिळाले.
दक्षिण बॉर्डरमध्ये राजेंद्र गिरवेंकडे गेला 3.25 ऑर्गॅनिक कार्बन तुम्हाला सापडलं. इथपर्यंत त्या शेतकऱ्यांनी चांगलं काम केलंय की त्याच्यामध्ये मग तुम्हाला काय पाहा हिरवळीची खतं तार यांच्या ह्याचा वापर कसा करायचा सप्त धान्यांकूल सात हे पीक आहे धान्य एकत्र करून सप्त धान्यांकूल कसं टाकायचं कुठले रेस टाकायचं आपण काही गोष्टी करत नाही तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही काम केला तर एक नंबरचं त्याच्यामध्ये काम होते तुमचा सेंद्रिय कर्म वाढवायचं काम सुरू होते. त्याचं डायमंड वडा पण कुठं करायची नाहीये बाबा. जिथं तुमची अति खोल आणि अति भारी जमीन असेल तिथं डाळिंबीची अजिबात लागवड करू नका. निचरा नसलेल्या जमिनीत तर अजिबात डाळिंबीची लागवड करू नका. मुरमाड जमिनीत लागवड करा पण तिथं एक फुटाची असेल तुमची तळी येत असेल ती तळी म्हणतो आपण फडकाची तळी फुटता फुटत नाही तिथं जर तळी येत असेल तर तिथं डाळिंबीची लागवड अजिबात करायची नाहीये. मुरमाड हलक्या जमिनीमध्ये मुक्त चुन्याचं प्रमाण जर 15% जर जास्त जात असलं तर तिथे लागवड करायची नाहीये. अशा पद्धतीने तुम्ही याच पद्धतीने जमिनीची तुम्ही निवड करू शकता. याच्यामध्ये तुमच्या महत्वाचं आहे तुम्ही देणारं बोरवेल किंवा तुमची विहीर असू द्या त्याचं पाणी परीक्षण आणि माती परीक्षण हे करून जर थोडा 15 दिवसामध्ये तुम्हाला त्याचा अहवाल येतो आणि त्याच्यावर जर तो निष्कर्ष घेतला तर त्या जमिनीमध्ये तुम्ही डाळिंबीची लागवड चांगल्या पद्धतीने करू शकता. हवामानाच्या बाबतीत जर बघायचं तर डाळिंब पिकाला सगळ्यात चांगलं म्हणजे कोरडं आणि थंड हवामान मानवते आणि सगळ्यात उपयुक्त आहे आपल्याकडे हवामान सगळीकडे अनुकूल आहे. जर फळ पकवितेच्या काळामध्ये जर 30 डिग्री सेंटीग्रेड ते 42 डिग्री सेंटीग्रेडच्या त्याच्यामध्ये जर टेम्परेचर हवामान जर असेल टेम्परेचर असेल तर तापमानामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला फळामध्ये चांगली उत्तम गोडी चांगली चव आणि चांगला रंग निघतोय चांगला रंग मिळतो आपल्याला. आपण जर बारामतीपासून आलो पार ह्याच्यापर्यंत जरी गेलो आपल्यासोबत सोलापूर दक्षिण सोलापूरपर्यंत जे हा जो ट्रॅक आहे हा आपल्या डाळिंबाला अतिशय उपयुक्त आहे. आता असं झालेलं आहे की तुम्ही जर गेला तर हिमाचल प्रदेशामध्ये आत्ता आपला बाबा गेला बरोबर पुण्यामध्ये एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये आणि विशेष म्हणजे त्यांनी कष्ट करून 700 ग्रॅमचं फळ तिथं काढलं काव्यामध्ये हिमाचल प्रदेशमध्ये. बघा आता जर तिथं जर ते डाळिंब जर भावकात असेल तर आपल्या डाळिंबाने परत कोण भाव खाणार आहे कारण तिथं परत ऑर्गॅनिकवर खूप मोठं काम चालू आहे आणि आपल्याकडे काहीच नाही आहे. तर त्याच्यामध्ये आता सध्याचे हमीर सांगितलं बघा किती काम केलं पूर्ण डाग आहे फळावर एवढं आहे तरी 200 रुपये 800 रुपये त्यांचं डाळिंब जात आहे. मग आपण एवढं कष्ट करतोय एवढा पैसा होतोय त्याच्यामध्ये तरी डाळिंबाचं अपेक्षित उत्पन्न आपल्याला मिळत नाहीये. तर अशामध्ये हवामानाच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर आपल्याकडचं हवामान सगळ्यात एक नंबरचं अनुकूल आहे. आणि जातीच्या बाबतीत जर बघायला गेलं तर विद्यापीठानं आपल्याला जी पहिली जात जात दिली डॉक्टर चिमा साहेबांनी गणेश खेडमध्ये आपल्याला गणेश म्हणून जात दिली एक नंबर जात होती खरं तांब्यावरून फळ होतं इथे जे बसते खेळकर राजाराम डोंगळे हे खरं माझ्या डाळिंबाचे गुरु आहेत त्यांच्याकडे मी डाळिंब शिकलो. आम्ही दोघांनी अतिशय कष्ट केले त्या पिरियडमध्ये आम्ही 15 वर्ष अक्षरशः सगळे बाजारपेठ पुणे हैदराबाद तुमचं नागपूर याच्यामध्ये स्वतः पाईपिंग केलेली माणसं आम्ही आणि ज्या ज्या शेतकऱ्यांकडे त्यावेळेस काय अग्रहण इतकं काय नव्हता ज्या ज्या शेतकऱ्यांनी एक सांगीचे कदम म्हणून असायचे तिथं जाऊन आम्ही मोटरसायकलवर जायचं त्यांची बुलेट असायची त्याच्या पाठीमागं बसायचं आणि ते सांगवीला जात कदमाकडे जाऊन बघायचं त्यांनी त्याच्यामध्ये काय काय केलं असं शिकत शिकत आम्ही डाळिंब शिकलो आणि 1891 डाळिंब लावलं 2004 काढलं त्यानंतर त्यांनी माझ्या अगोदर डाळिंब काढलं. पण ह्याच्यामध्ये जे या जिद्द आहे चिकाटी आणि शिकण्याची जर तेवढं जर वृत्ती असेल तर डाळिंब ह्याच्यामध्ये काय अवघड नाही आहे. तर आता जी गणेश जात आहे ती फार गणेश किटवरून आणून आपण काम केलं होतं या भागामध्ये एवढी चांगली जात होती की भाऊंकडे त्यावेळेस अक्षरशः एका तांब्यासारखं वजन असायचं ज्याचं 1100 ग्रॅमपर्यंत 1300 ग्रॅमपर्यंत वजन जात होतं एका फळाचं. आज आपल्याला अभाव शंभर जरी म्हणतं तरी आज कोण आलं म्हणा लागतं 150 ग्रॅम भरते का नाही काळजी वाटायला लागलेली आहे. त्यानंतर जी मृदला जी जाते मृदला जात आली त्यानंतर G137 त्यानंतर पुणे आरक्त आली त्यानंतर आली भगवा जात कुठल्याही विद्यापीठानं काढलेली जात नाहीये महात्मा फुले कृषी विद्यापीठानं तर बिलकुलच नाही निवड पद्धतीनं आलेली जात आहे. शेतकऱ्याच्या माध्यमातून एक निवड पद्धतीनं ज्याला आपण म्हणतो म्युटेशन त्या म्युटेशनच्या माध्यमातून आलेली भगवा जात आहे. आणि आतानंतर आपण जे बघतोय ते टिश्यू कल्चरमध्ये आपण बघतो की जैन आणि दुसरं बघतो की शैली बायोटेक या दोन गोष्टीमध्ये बघितलं गेलं की पहिल्यांदा तुम्ही टिश्यू कल्चरमध्ये बघत गेला खूप मोठ्या प्रमाणात लागवड झाली ज्यावेळेस बावड्यामध्ये गिरमेंनी लागवड केली त्यावेळेस बघायला गेलो की त्या टिश्यू कल्चरची सात पातळे म्हणून लोक जेव्हा फळ लागलं तेव्हा झुंबडच्या झुंबड्या लागले त्या फळाला लक्क मारा लागले शेतकरी एवढी मानसिकता सुद्धा आपली वाईट आहे की त्या फळाला लक्क मारा लागले फळ तर पक्व त्याच्या अवस्थेत आलेलं त्या फळाला लक्क मारून ते लोक बघायचे की त्याचं साल कसं काय म्हणजे इतकी लोकांचे प्रश्न गेले त्याच्यामध्ये. आज त्या बाबतीमध्ये जर बघायला गेलं तर जैन आणि आता फक्त शैली बायोटेक्स टिश्यू कल्चरमध्ये चांगलं काम करते आणि नंतर आता काल परवा जी आली 13 वर्षाच्या परिश्रमात NRC सोलापूरनं जी प्रसारित केली ती सोलापूरला
की सोलापूर लाल काय की सोलापूर लाल म्हणजे काय 13 वर्ष संशोधन झालं आणि त्यात ती प्रसारित झाली अजून शेतकऱ्यांच्या पुढा आलेली जात नाहीये त्याचं फळ कुणी बघितलं नाहीये अजून त्याचं काय कुणी बघितलं नाहीये फक्त आता शेक रोप बुकिंग आणि त्याचं डिलेवरी सुरू झालेली आहे सोलापूर लालची प्रति रोप 40 रुपये या पद्धतीने त्याचं आता रोप तुम्हाला मिळाली पण सोलापूर लाल मध्ये काय वैशिष्ट्य आहे सोलापूर लाल मध्ये काय केलंय त्यांनी भगवा गणेश दारू आणि नाना या 4 व्हरायटी एकत्र केल्या त्याच्यामधनं त्यांनी काय केलं दारू जे आहे दारू आणि दारू ही पूर्ण ह्याच्यामध्ये व्हरायटी डाळिंबीची त्याच्यात काटकपणा घेतला नानामध्ये तुमचं ब्रँचिंग घेतलं भगव्यामधला तुमचा रंग घेतलाय आणि गणेशमधलं सुद्धा तुमचं जे टेलरिंग आहे रुपयाचं प्रमाण त्याच्यामध्ये काम केलेलं आहे आणि अशा 13 वर्ष संशोधनानंतर आता ही जात परवा कुठं रिलीज झाली आणि ह्या जातीचं वैशिष्ट्य काय त्याचे न्यूट्रिशन व्हॅल्यू जे पोषण मूल्य पोषण मूल्य सगळ्यात चांगले भगव्यापेक्षा जास्त आहे पण अजूनपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याने फळ बघितले नाही कुणी बाग बघितले नाही फक्त एक चांगलं याचं काय बघितलं आम्ही तर वॉटर सोट याचं त्या वॉटर सोटचं प्रमाण आहेच आहे पण ह्याच्यावरची जी साल आहे ती साल हिरवट रंगाची त्या हिरवट रंगाची साल असल्यामुळे काय होणार आहे माहितीये का त्याच्यावरचे खोडकिड्याचा जो अटॅक आहे तो पूर्णपणे कमी आहे तेवढा फक्त एक चांगला भाग आहे आणि बाकीचं फळ चांगलंच आहे पण विक्रेते विक्रेता आणि येणारे गिराई त्यांच्या जर व्हायला जरी पसंतीस पडली तरी तुमकडं सोलापूरला सुद्धा चांगला भाव काही त्यात काय गुमत नाहीये त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की त्याच्यामध्ये सोलापूर लाल मध्ये जे कलरिंगचं काम केलेलं आहे कलर आहे त्याला लाल नाव दिलं गेलेलं आहे त्याचं प्रमाण खूप जास्त आहे ते फळ फक्त फळ आम्ही स्वतः बघितलंय स्वतः सोलापूरला फॉर्म बघितलेलं आहे असं काय नाहीये पण अजून तर काय असं मार्केटमध्ये ते काय फळ आलं नाही एक साधारण 3 ते 4 महिन्यामध्ये आपल्याला नगर मध्ये ते मार्केटमध्ये आता येईल त्या शेतकऱ्याकडे आहे अशा पद्धतीनं हे सोलापूरला पण चांगलं आहे त्यानंतर डाळिंब लागवड डाळिंब लागवडच्या बाबतीमध्ये जर गेलं तर सगळ्यात महत्वाची वेळ आहे आणि ती वेळ काय आपण पाळत नाही फेब्रुवारी मार्च किंवा जुलै ऑगस्ट मध्येच खरं डाळिंबीची लागवड व्हायला पाहिजे होती आणि पाण्याच्या उपलब्धतेवर तुमची डाळिंब लागवड म्हणाली आता डाळिंब लागवडच्या पद्धती पण कोणत्या आहेत बाबा त्याच्यामध्ये पहिली पद्धत शेतकऱ्याची पद्धत शेतकरी पद्धत म्हणजे काय की त्याने नांगरायचं उभारवर आणि ते फुल्या सोडायच्या अंतरावर आणि तिथं खड्डा चौकण येईल त्या चौकण्यामध्ये तिथं उकरायचं आणि पिशवी टाकून द्यायची झाली ही शेतकऱ्याची पद्धत दुसरी पद्धत आहे आपली खड्डा पद्धत खड्डा पद्धतच याच्यामध्ये काय 2x2x2 खड्डा घ्यायचा आहे मार्च मध्ये जर तुमची जर लागवड करायची जर असेल तर मार्चच्या अगोदर म्हणजे फेब्रुवारी एंडला तुमचे खड्डे खांदायला सुरुवात व्हायला पाहिजे मार्च एप्रिल मे याच्यामध्ये तुमचं सोलरायझेशन व्हायला पाहिजे चांगले उन्हाच्या तुमचे खड्डे तापले गेले पाहिजेत मेच्या शेवटच्या 15 आठवड्यांमध्ये खड्डे बुजले गेले पाहिजेत आणि जूनचा पहिला पाऊस किंवा दुसरा पाऊस झाल्यानंतर त्यानंतर तुमचं डाळिंबीची खरं लागवड व्हायला पाहिजे आणि अशीच गोष्ट तुमची जुलै ऑगस्ट तुम्हाला करता येते मिडनाईट जुलै आणि मिडनाईट ऑगस्ट ह्याच्यामध्ये जर तुम्ही डाळिंबीची लागवड जर चांगली केली तर तिथं तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो दुसरी आता एक लागवड आली की बाबा जो खड्डा आहे हा खड्डा 2x2x2 असावा असा काय खड्डा 3x3 नाही पाहिजे आणि ह्याच्यामध्ये जर खड्ड्यामध्ये जर तुमच्या चांगलं कुजलं शेतकर गांडूळकर कडुलिंबाची पेंट ट्रायकोडर्मा ज्याला म्हणतो आपण कॅसिलोमायसिन त्याचं ड्रेंचिंग त्यानंतर PHB ह्याचं टोबॅक्टर जैविक ह्याचा जर वापर जर चांगला केला तर ह्याच्यामध्ये तुम्हाला चांगला फायदा मिळेल त्यात आता सगळ्यात एक आले की आता बेडवर लागवड आली आहे चांगली बेड पद्धत सुद्धा चांगली तुम्हाला बघा आता लागवड करायची असेल तर बघा 14x10 लागवड करायची बघा 15x10 लागवड करायची तर तुमच्या 15 तुम्ही जर मार्किंग करून घेतलं आणि त्याच्यामध्ये जर तुमच्या नांगराच्या असं इकडे इकडे तास सोडले आणि 2 फुटी बेड रुंदीचा आणि 1-9 इंच उंचीचा जर बेड केला तर त्याच्यामध्ये सुद्धा तुमची चांगली लागवड होती त्याच्यामध्ये सुद्धा फक्त तुमचे जे मार्किंग करून जे तुमच्या कोण आहेत पर्यंत तुम्ही उकरलं त्याच्यामध्ये चांगलं शेणखत बोनोमिल काय टाकलं आणि जर हुंडी लावली गेली तरी सुद्धा तिथं लागवड तुमची चांगली होऊ शकते तर अशा पद्धतीने बेडवर सुद्धा लागवड आहे पण बेडवरचा एक सगळ्यात फायदा म्हणजे काय बेड तुमचं जर केलं तर ह्या बेडमध्ये तुमचा फायदा असा होणार आहे की माझं एक असं म्हणणं की तुमची डाळिंबीमध्ये जर लागवड करायची असेल तर नांगरट करायच्या पूर्वी तुमच्या ह्याच्यामध्ये जमिनीमध्ये सबसॉयलर चालवला गेला पाहिजे सबसॉयलर चालवल्यानंतरच तुमची नांगरट झाली पाहिजे त्याच्यानंतर तुमचं खरंच काम व्हायला पाहिजे लागवडीचं त्यानंतर आता ज्याच्या डाळिंबीच्या बाग आहेत
त्याच्यामध्ये तुमचं जे मंत्र काम असतं इतर कामाला मेहनत सोडून बाहेर जाण्याच्या टायमाला त्याच्यामध्ये सुद्धा तुमचा सबसॉयलर चालू गेला पाहिजे. सबसॉयलर तुमचं काय काम करणार आहे, तुमचं हार्डपॅन फोडणार आहे जमिनीचा. त्याच्यानंतर हार्डपॅन फोडल्यानंतर जास्त पाऊस झाल्यानंतर जे पाणी आहे ते खाली जाणार आहे, शहराचं विघटन होणार आहे, पाण्याचा निचरा चांगला होणार आहे. सबसॉयलर मारल्यानंतर तुमच्या जमिनी त्या डाळिंबीच्या बागेमधला पाण्याचा निचरा चांगला वाढतो. तर याच्यामध्ये तुम्ही सबसॉयलरचा सुद्धा वापर करू शकता. सगळ्यात चांगली बेडवर पद्धत आहे, त्या बेडवर पद्धतीचा तुम्ही वापर करू शकता. डाळिंबीचं अंतर म्हटलं तर खरं अंतर आहे दोन ओळीचं अंतर 15 फूट, दोन रोपांचं अंतर 10 फूट, त्याच्यानंतर 14x10 आहे. आणि सगळ्यात जर कमी जायचं असेल तर 12x10. याच्या खाली तर शेतकऱ्यांनी यायला पाहिजे. आता जे नवीन फॅशन चालली बाबा 12x7, 12x6, 12x5, 14x7 याच्यामध्ये काम होत नाही. एक तर हे अंतर पाहिजे, एक ना एक नेहमी लक्षात ठेवायचं जे जास्त अंतर आहे ते नेहमी पूर्वपश्चिम ठेवायचं आणि जे कमी अंतर आहे ते नेहमी दक्षिणोत्तर ठेवायचं. म्हणजे तुमच्या डोक्यातनं एकदा निघून जाईल की भारत आपल्याला दक्षिणोत्तर करायचे तर आपली पूर्वपश्चिम आहे. एवढं जरी काम केलं तर लागवड करताना तर एक नंबरचं काम कुठं होणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की ठिबक सिंचनचा वापर. ठिबक सिंचनाचा वापर मध्ये सुद्धा शेतकरी भयंकर फसतोय. आम्ही आता बघितलं बऱ्याच वेळा की आता जो ड्रिपर लावलाय तो ड्रिपर 21 लिटर आहे. 14 लिटरचे ड्रिपर लावले, 2 14 14 लिक्विड ड्रिपर जर लावले तर एका तासाला 28 लिटर पाणी पडतंय. तिथं 21 लिटर जर लावले तर एका तासाला 82 लिटर पाणी पडतंय. कशाला डाळी शेती करायची? जे पाणी आपल्याला घातक करते डाळीमध्ये, जे रोग राहील तिथे काम करते, तिथं माफ करायचं तिथं तुम्ही पाण्याची सोय सगळ्यात जास्त करताय. आपल्याला ड्रिपर पाहिजे 3.98 किंवा फार तर 4 लिटरचा ड्रिपर पाहिजे पर तास चालणारा दोन्ही साईडला. त्याच्यामध्ये एक झाड एक लॅटरल आणि 2 ड्रिपर ही खरं पहिली संकल्पना आहे. पण ते 2 ड्रिपर लावताना सुद्धा एक काम करायचं की बाबा त्या झाडापासून पहिल्यांदा काही दिवस तुमच्या झाडाच्या कुंड्यापाशी तुमचा ड्रिपर जाईल काही 2-3 महिने. नंतर तो ड्रिपर जरा लांब जाईल, तो किती लांब जाईल तर 1.5 फूट त्या झाडाच्या मध्यापासून लांब जाईल. पुढचा ड्रिपर जो टोचणार आहे आपण करणार आहे तो 1.5 फूट. एक दुसरी पद्धत आहे एक झाड एक लॅटरल आणि 4 ड्रिपर हे सुद्धा तुम्ही काम करू शकता. त्यानंतर एक झाड 2 लॅटरल आणि 6 ड्रिपर पण आहे. आणि आता एक सगळ्यात नवीन पद्धत असं शेतकऱ्यांनी आणली मार्केटमध्ये चांगलं काम. आम्ही जे प्रॉड आता बघतोय की बाबा एक झाड 3 लॅटरल आणि 2 ड्रिपर. बघा आता 3 लॅटरल म्हणजे 2 ड्रिपर जे आहेत म्हणजे एक झाड झालं आपलं बद्दल त्याला 1 लॅटर, त्याच्यामध्ये 1.5 फुटाला 2 ड्रिपर ती किती 3 फुटी 3 आउटलेटचे 2.8 म्हणतो आपण म्हणजे 6 लिटर पाणी पडणार 2 ड्रिपर बद्दल. दोन जे कडेच्या 2 लाईन आहेत त्या 2 लाईनीला फक्त इनलाईन टाकायची. त्या इनलाईनमध्ये टाकताना काय करायचं, एक 15 सेंटीमीटर खोल किंवा 10 सेंटीमीटर खोल तुमची इनलाईन पॅक झाली पाहिजे. आता ह्याच्यामध्ये अजून एक काय पद्धत घडली, मधले आता मधली लॅटर जे आहे त्या मधल्याची संमेत वेगळी पाहिजे, त्याला सेपरेट पाणी गेलं पाहिजे. दुसरी उजव्या साईडची जे पाणी पडणार आहे लॅटरचं इनलाईनचं तिची संमेत वेगळी पाहिजे आणि तिसरं जे पाणी पडणार आहे तिची संमेत वेगळी पाहिजे. तिथे संमेतचा खर्च वाढतो. त्याच्यामध्ये अजून एक काम करताय, जर लॅटरला जरी पॉक बसवले तरी चालतंय. मग हे कशासाठी सांगितलं की आपल्याला 2 लॅटरच्या दोन्ही साईडनं ऍट ए टाइम पाणी चालवायचं नाही. आज एका दिवसाला उजव्या साईडची लॅटर इनलाईन चालवायची, दुसऱ्या दिवशी 1 दिवसा गॅप द्यायचा, नंतर आपल्याला डाव्या साईडची लॅटर चालवायची. तिथं आपल्याला वापसा मेंटेन ठेवायचा डाळींमधला, ज्याला आपण म्हणतो बगरी वापसा, तो तिथं बरोबर मेंटेन होतो आणि ह्याच्यामध्ये पद्धत चांगली वापरता येते. आपण बघितलं एकदा का डाळींबीला त्या डाळींशेत पाणी लावलं, रात्रीचं पाणी चालू केलं ते सकाळी लाईट गेल्यावर किंवा सकाळी आल्यानंतर तुम्ही ते बघता की आता पाहत चालू आहे. पाणी इतकं होतं की त्या डाळींबीला तेवढं पाणी लागत नाही, तेवढं पाणी आपण रात्रभर त्या डाळींबीला देतो आणि मग हे आपल्याला सगळ्यात जी महत्वाची समस्या आहे ज्याला आपण म्हणतो नेमॅटोड सूत्रकृमी त्याचा प्रादुर्भाव आहे. मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला जे सांगितलं बगरी वापसा, मी जर म्हणत ज्याला माती कळली त्याला शेती कळली, मग त्याच्यामध्ये कुठला की जमिनीचा जो डाळिंबीचं जे झाड आहे त्या झाडाचा जो बी रिपेरा येणार आहे म्हणजे दुपारी 12 ऊन पडल्यानंतर जी डाळिंबीच्या झाडाखालची जी सावली येणार आहे त्याला मी तर म्हणतो चुन्याच्या पट्टीने शेतकरी बंधूने मार्किंग करून घ्या. एकदा जावा दुपारचं बघा जरा मार्किंग करा आणि त्या बी रिपेऱ्यामधलं तुमचं तो बी रिपेरा 85% दिसतोय का नाही तो बघा आणि मला फोन करावा आपण दिसतोय का नाही तो पेरी करा. जर भिजत नसेल तर तुम्ही तिथं 0 झाला का, तर तुम्ही दिलेली खतं तुम्ही दिलेली काय असेल ती सोडलेली जमिनीत खतं मिळत आहेत त्याचा पूर्ण युटिलायझेशन तुमचं होत नाहीये. 85% पेरी पेरा तुमचा भिजला गेला पाहिजे म्हणजे तुमचे 4 साईडला 4 ड्रिपर किंवा आता जी सांगितली सिस्टीम अशा सिस्टीमने जर तुम्ही काम केलं तर जवळजवळ 85% जो पेरी पेरा आहे तो भिजायचं काम तिथं होईल. म्हणजे आता फक्त काय होणार आहे, फक्त डाळिंबीची मुळी 4.5 इंच तुमचं पाणी उचलणार आहे.
साडेचार इंच पण काय वाफेच्या स्वरूपात उचलणार आहे आणि तुम्ही पाणी किती देताय ते बघा की तुम्ही त्या मुळीच्या खाली पाणी देता जेवढं तुम्ही सगळ्यात तुमचं आवडतं खत 0.34 जे सोडताय तुम्ही ते सोडून झाल्यावर सुद्धा तुम्ही पाणी चालू ठेवता पाणी कुठे गेलं फार खडकाला जाऊन गेलं पाणी मग ड्रीप चालू असताना अर्धा तास अगोदर 15 ते 20 मिनिटं तुमचं ठिबक चालू ठेवा त्याच्यानंतर खतं द्या जी तुम्हाला विद्राव्य खतं द्यायची ती द्या त्याच्यानंतर 10 ते 15-20 मिनिटं ड्रीप चालवा आणि पूर्ण बंद करून टाका लाईट हे नाही होत आपल्याला आपण ड्रीप करतो खत देतो निघून जातो आणि ड्रीप द्यायचं चालूच होते तर अशा पद्धतीनं तुम्ही काम केलं तर एक नंबरचं काम तिथं डाळिंबीच्या पाणी व्यवस्थापन सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि जो दिसर आहे त्याच्यावर काम तुमचं चांगलं होईल त्यात शेतकरी म्हणून आपण पुढचा विषय बघतो की डाळिंबीची छाटणी छाटणीमध्ये तर बघायला गेलं तर खूपच हस्तस्यांमध्ये छाटणी करता करता त्या डाळिंबीच्या मालकाला नाकिनू येतं कारण ती टीम बोलवायची त्याला जायचे याचे पैसे द्यायचे त्याचं परत पेट्रोलचं भाडं वेगळं द्यायचं सुरवडची टीम चांगली इकडची बोंडीची टीम चांगली वालचंदनगरची टीम चांगली कोलमंता टीम चांगली त्यात ते दोघंच चांगले असतात बाकीचे सगळे माठ असतात बघितलं आम्ही सगळे प्रकार करून आणि मग ते आपण त्यांना बोलवायचं त्याला जेवण खायला घालायचं ते जाणार परत परत शेवटचा दिवस त्याला खटपट करायची सगळे प्रयोग करून आपण जमतो बाबा त्याला पण छाटणी चालू असताना डाळिंब शेतकरी काय तिथं नसतो अजिबात थांबत नाही तुला सगळ्यात थांबत सगळ्यांच्या मध्ये तुम्ही असं बोलत असं नाही आहे काय चांगले स्वतः काम करत असतात ते थांबत असते पण तिथं थांबलं गेलं पाहिजे तो कुठली काळी काढतोय काय करतोय काय नाही माहित नाही त्याला दिलंय उठतं सगळं काम होईल आपलं आपलं मस्त पैकी आरामात तिकडे जाणार झाली का छाटणी बघणार पैसे असतील ती देणार ह्याच्यामध्ये मी तर असं काम करत की नवीन पिढी आता बाहेर यायला गेली चांगली त्या पिढीने खरं काम करावं एक चांगलं तुम्ही सुद्धा एक आदर्श काम करा काय नाही काटरी आणायची आपल्याला स्वतः काम करा जरा पुढं गोडी लावा खूप सोपी आहे छाटणी इतकी सोपी आहे की तुम्ही त्याच्यामध्ये एक स्वतः स्वतः जर डिव्होशन दिलं तर तुम्ही स्वतः सुद्धा चांगलं काम करू शकता मग आता डाळिंब छाटणी करायची म्हटली तर तुम्हाला काय पाहिजे तर पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते वॉटर सोट काढता पाहिजे जो वॉटर सोट जर आपण म्हणतो पानकळ वॉटर सोट हा डाळिंबीचा कॅन्सर आहे तो जर नाही काढला त्याला जर पळ लागली तर तो जसं आपण गावामध्ये एखादा बैल सोडला असतो की नाही काटाळ्या म्हणतो आपण तसा तो वॉटर सोट त्या झाडाच्या फार उंच वाढतो त्याला 4 फुलं लागतात त्याला 2-3 डाळिंब लागतात त्याच्यावर आपण खुश होतो वॉटर सोटची काडी एखादं जर वादळ आलं तर पहिली पिचकती जेवढी काळी पहिली पिचकती तेवढं पॅक्टरल ब्लाइट ज्याला आपण म्हणतो ते द्या त्याचा अंतर्भाव त्याच्यात होणार आहे म्हणून सगळ्यात महत्वाचं म्हणजे वॉटर सूट तुमचं काढून टाकला गेला पाहिजे वॉटर सूट काढल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या पिसकलेल्या काड्या रोगट काड्या तेलकट डाग असलेल्या तुमच्या ज्या काड्या आहेत किंवा दिसतात त्या काढून टाकल्या पाहिजे आणि भरपूर सूर्यप्रकाश आणि हवा गिळती कशी राहील तुमच्या याच्यामध्ये मिळायला पाहिजे आणि दुसरं एक काम करायला पाहिजे की 11:30 आणि 1:30 ते 2:00 दरम्यानमध्ये बागेमध्ये जावा आणि तुमच्या डाळिंबीच्या फळावर जर ऊन पडत आहे का आणि मला फोन करून सांगायचं की 11:30 आणि 12:30 ते 1:30 दरम्यान जायचं आणि डाळिंबीच्या फळावर जर सूर्यप्रकाश जर पडत असेल कुठलाही रोग येणार नाही मग तुमचे जाऊन बाग बघा आत्ता इमॅजिन करा आत्ता डोळ्यापुढे बघा आणा आपल्याला फोड सुद्धा दिसत नाही इकडचं औषध पलीकडे पण जात नाही आपलं औषध फवारणी करताना एवढी आपण गर्दी करून ठेवलेली मग आपल्याला काम करायचं आहे की डोअर विंडो खिडकी आणि दरवाजे अशा सिस्टीमनं तुमची डाळिंबीची छाटणी व्हायला पाहिजे ज्याला त्या पद्धतीमध्ये सगळ्यात तुमचं काम आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर काम करत असाल जी रिफिल एवढी काळी आहे कॅनामध्ये जी रिफिल आहे ती रिफिल एवढी काळीची संख्या 30% ठेवली पाहिजे आणि जी तुमची पेन्सिल एवढी काळी आहे तिची संख्या 70% ठेवली पाहिजे आणि विंडो डोअर छाटणी व्हायला पाहिजे आज मी नेमकं पीपीटी नाही आहे आता तुम्हाला ती पण छाटणी तुम्हाला आम्ही दाखवली असते आणि मग डाळिंब लावताना प्रथम छाटणी जी करायची आहे आपल्याला खूप काही आहे डाळिंब लावलं की लगेच त्याला बांबूची काठीचा लगे आधा त्याला खाली वर बांधायचं परत वर बांधायचं निळूबाबा इथे बसलेत आम्ही अजून सुद्धा एकदा सुद्धा बांबूच्या काठ्या लावल्या नाही कधीच आणलं नाही ते तार सुद्धा आणली नाही काय नाही झाड स्वतःच स्वतः सक्षम कटक करायचंय त्याच्यावर कुठलंही काय नाही फक्त फार फार तर काय होईल इकडच्या कांद्याची दोरी इकडे बांधावं लागत इकडच्या कांद्याची दोरी त्या झाडाला बांधावं लागत एवढंच काम करायचंय आता तर खूपच लय चार सुटलाय त्या लोकांना पण तुम्ही संधी द्यायला लागलाय 22,000 रुपयाला एक तर उत्तर घेतात ते लावायला तुमचे ते बांबू आणून द्यायचे ते करायचं मस्त पैकी ते बांबू सुद्धा तुम्ही त्या ह्याच्यामध्ये बुडवत नाही डांबरामध्ये कारण जो खोडकिडा आहे तो तुम्ही सांगता त्याच्यामध्ये त्याच्या स्वरूपात तुम्हाला त्या बांबूच्या स्वरूपात त्याचा खोडकिडा लावा म्हणजे तुम्ही तिथं द्यायला अशा पद्धतीनं ती काम व्हायला पाहिजे तर पहिली छाटणी व्हायला पाहिजे डाळिंब लावल्यापासून 6 महिन्यात दुसरी छाटणी व्हायला पाहिजे 12 महिन्यात आणि तिसरी मेन छाटणी जी आपण फळ पिकाची छाटणी म्हणतो ती 18 महिन्यानं व्हायला पाहिजे ती मेन आहे 18 महिन्याच्या आत डाळिंबीचं कुठलंही पीक घेऊ नये नियमातच आहे माझं वैयक्तिक मत आहे त्याच्यामध्ये तुम्ही आंतरपीक काढत असाल
1000 काकडीचं पीक काढा, परत वारंवार पडू नका. 1000 मिरचीचं पीक काढा, पण ह्याच्यामध्ये चेंडू, कोबी, कांदा आणि फ्लावर हे जर पिकं काढली तर त्याला काही जोमत नाहीये. पण वेलवरी घेत जर असाल तर एकच पीक काढून पटकन बाहेर निघा, कारण नेमॅटोडचा परत प्रादुर्भाव वाढणार आहे. दुसरी गोष्ट, डाळिंबीच्या बागेच्या कडे जर एरंडीची झाडं असतील तर ते एरंडीची झाडं काढून टाका. जो खोडकीड आहे त्याचा तो होस्ट प्लांट आहे, ती जर काढली तुम्ही, जर एरंडीची बाग असून एरंडीची झाडं जर तुम्ही काढून टाकली आपल्याला तो होस्ट प्लांट येत नाही, त्यामुळे ते काम केलं गेलं पाहिजे. आणि दुसरं काम नायब करायला गेलं पाहिजे की जेवढ्या झाडाला जास्त आडव्या काढ्या तेवढा पोटक माल, आणि जेवढ्या झाडाला व्हर्टिकल उभ्या काढ्या तेवढा शेंड्याला माल. आता तुम्ही बाग वाळ्या पुढे आला, तुमची सगळे व्हर्टिकल तुमची बाग आकाशाकडे चाललेली आहे, ज्याला फक्त शेंड्याला माल तुम्हाला बघायला मिळतो. आतमध्ये आडव्या कडेला मालच नाहीये, जो माल सावलीमध्ये राहणार आहे त्या आडव्या कडेला माल राहत नाही का? तर हा छाटणीमधला गुणधर्म आहे. छाटणीमधली लोक आहेत नाहीये, जेवढ्या उभ्या काढवा उभ्या काढ्या तेवढा तुमचा शेंड्यावर माल आहे. आता झाड कसं पाहिजे, आपल्याला झाड रामकाठीसारखं नको, आपल्याला झाड बाबळीसारखं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही पुढे आणा. आणि मग सगळ्यात महत्वाचं आहे पेस्टिंग, त्या झाडाला पेस्टिंग सुद्धा करायची. आता लोक विसरली, खरं मेन जून जुलै ऑगस्ट, त्या जून जुलै ऑगस्टमध्ये जर तुम्ही पेस्टिंग जर केलं तर एक नंबरचं काम तिथं होणार आहे. जो खोडकिडा जे आमंत्रण आहे ते जून जुलै ऑगस्टमध्येच आहे, 3 महिन्यामध्ये तो तिथं सक्षम राहतो. आणि त्या टायमाला तुमचं पेस्टिंग होत नाही. त्याच्यामध्ये जर पेस्टिंग करायचं असेल तर आपलं फ्लोर जे आहे, फ्लोर पाहिजे 25%, ते जर 5 मिली प्रति लिटर पाणी जर तुम्ही घेतलं, आणि साधारण ताव ज्याला आपण गेरो म्हणतो 400 ग्रॅम प्रति लिटर पाणी जर तुम्ही घेतलं, आणि COC वापर ऑक्सिक्लोराईड जे म्हणतो आपण ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी जर घेतलं आणि ते जर मिक्स केलं आणि ते जर तुम्ही ताव जर सगळं ते पेस्टिंग जर केलं तिथपर्यंत मांड्या पुढच्या तिथपर्यंत जर तुम्ही पेस्टिंग केलं तर एक नंबरचा रिझल्ट तुम्हाला त्याच्यानंतर येईल. आता या छाटणीमध्ये अजून एक तंत्रज्ञान चांगलं आलं आहे, त्याला म्हणायचं टॉपिंग. छाटणीच करायची नाही पण एक टॉपिंग म्हणून तंत्रज्ञान चांगलं आलं आहे. ज्यावेळेस तुम्ही डाळिंबीचं झाड लावला त्याच्यानंतर दर 21 दिवसाला फक्त डाळिंबीचे शेंडे नाकानं तोडायचे. दर 21 दिवसाला तुम्ही जर डाळिंबीचे शेंडे जर तोडत गेला तर एक नंबरचा रिझल्ट तुम्हाला मिळेल. तुमच्या कॅलेंडरवर जर तुम्ही 21 दिवसाचं जर पुस्तक आपण ठेवलं तर एक नंबरचा रिझल्ट मिळेल. डाळिंबीचा जो शेंडा असतो तो हा 9 इंचाचा असतो, फक्त 3 इंचाचा शेंडा मारायचा, त्याच्यात तुम्हाला दोन खरे काटे दिसतील आणि त्याच्या परत अजून खाली दोन काटे दिसतील. तिथपर्यंत जर शेंडा 3 इंचाचा मारला दर 21 दिवसाला फक्त किती दिवस, 12 महिने शेंडे मारायचे. 12 महिन्यानंतर शेंडे मारायचे नाही, 12 महिन्यानंतर डायरेक्ट तुमची 18 महिन्याची जी छाटणी येणार आहे आपण फळबाग बाग धरणार आहे पहिली ती छाटणी येईल. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक काम बघायला मिळेल, ह्याच्यामध्ये तुम्हाला मुळापर्यंत तुम्हाला जाळी वाढलेली दिसेल. त्यानंतर तुमची अशी झाडं जी आहेत ती झाडं तुमची वादळ अजिबात पडणार नाही, बांबूचा तुम्हाला आधार सुद्धा द्यावा लागणार नाही अशा झाडांना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुळापर्यंत मुळापासून फळापर्यंत तिची जाळी वाढणार आहे, आणि मालाच्या आडव्या काड्या या छाटणीमध्ये सगळ्यात चांगलं तुम्हाला मिळणार आहे. आणि त्यामुळे लागणारा माल जो लागणार आहे कोपऱ्यात काढीला तो सगळा पोटात आणि सावलीत लागणार आहे. आणि त्यानंतर एक लक्षात ठेवायचं की जमिनीपासून तुमचे जे डाळिंब आहे ते 1 ते 1.5 फुटापर्यंत तुमच्या पाण्या छाटल्या गेल्या पाहिजे, तिथपर्यंत तुमचं झाड सगळं मोकळं झालेलं पाहिजे. छाटणीनंतर सूर्यप्रकाश पडावर पडणं सगळ्यात भरपूर काम हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपण आतापर्यंत हे बघितलं, त्याच्यानंतर आत्ता जे बघतोय की आपल्याला बहार बहार कधी धरायचा हे सुद्धा लोकांच्या बहार म्हणजे काय, बहार म्हणजे काय, पाणी तोडणं एवढंच आपल्याला फक्त माहिती. पाणी तोडून झाडाला विश्रांती द्यायची आणि त्याची शाकी वाढ थांबवायची आणि एकाच वेळी झाडाला फुलवाला आणायचा, त्याला आपण बहार म्हणतो. आता बहार तुम्ही जर बघत गेला, आमच्या ज्या डाळिंब शेतीमध्ये जे सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करणारे शेतकरी त्याच्यामध्ये आमचा गॅप आहे फक्त 1.5 महिन्याचा किंवा 1 महिन्याचा. 1 महिना गॅप की लगेच बहार धरायचा, तिथं शेतकरीला उसंत नाही काय नाही, अजिबात शेतकरी थांबत नाही का, मालाची काळी तयार आहे, सगळं चांगलं आहे, सगळं व्यवस्थित आहे. आज कालचाच पेपर तुम्ही वाचला असाल पुण्यनगरीमध्ये, आज सांगोल्याची बातमी आली की तेलाचा खूप मोठा प्रादुर्भाव, डाळिंबाचा शेतकरी संकटात आहे, ते पैसे निघाणार. त्याला कारण आहे, फुलकळी निघाली जूनपासून पण गळ थांबाना, फुलकळीची गळ थांबाना, असं कालची एडी होते बघा पुण्यनगरीमध्ये, कशी थांबत तुमची फुलकळ फुलगळ. एक तर तुमच्या काडीमध्ये जर तुमचं ऑर्गॅनिक कार्बन जो आहे तो नाहीच आहे, त्याचा उपयोगच नाही. तर सीएन रेशो जो मेंटेन आहे कार्बन आणि नायट्रोजनचा रेशो, जर ते काडीमध्ये नाहीच तर तुमची खळी कशी निघणार आहे. तर ह्याच्यामध्ये एक काम होणार आहे की भारामध्ये सुद्धा आपल्याला एक चांगलं काम करावं लागणार आहे की जमिनीच्या मजदुरानुसार तुम्हाला भार धरायचा आहे. त्याच्यामध्ये हलक्या जमिनीमध्ये तुम्हाला 45 दिवसाचा तुम्हाला ताण द्यायला गेला पाहिजे, मध्यम जमिनीमध्ये तुम्हाला साधारण 1.5 ते 2 महिन्याचा ताण घ्यायला पाहिजे, आणि जर बारी तीन जमीन जर तुम्ही प्रिफर केली जर असेल तर बारी जमिनीमध्ये तुम्हाला 3 ते 3.5 महिन्याचा ताण द्यायला गेला पाहिजे. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक दोन भारामधला अंतर सुद्धा तुम्हाला 3 ते 4 महिने घ्यावा पाहिजे, कारण नियमान तसं आपण आता करत नाही. आज पुढे डायरेक्ट नाही गेलं की लगेच सुरुवात लगेच
रेल्वे सुरुवात केली 15 दिवसामध्ये 12 लाख सुरुवात का तर त्याला काय म्हणजे पैसे करून घ्यायचे मोकळं व्हायचं 5 वर्षामध्ये डाळीं संपून टाकायचं का ठेवायचं नाही. आज बागा मी तर असं म्हणणार आहे तुम्हाला 25 वर्षाच्या बागा दाखवतो मी तुम्हाला या बागाला 25 वर्ष बागा उभा आहे चांगलं स्ट्रक्चर उभा आहे आणि चांगलं उत्पादन देणारा बागा जातीच्या बागा तुम्हाला तुम्हाला मिळतील. राजाच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो भार आहे त्या भारामध्ये नुसता मृग भार आहे जो आपला जून जुलैमध्ये येतो पण हा जून जुलैमध्ये जो भार येतो तो कोरडवाई भारासाठी सगळ्यात चांगला आहे आणि जो बागायत क्षेत्रामध्ये जो आहे त्याला कार्यवरची कसरत येत त्याला धरता येत नाही त्याला खूप कष्ट करावं लागतात. सगळ्यात चांगला भार म्हणजे हस्तभार ज्याच्यामध्ये तुम्ही डाळी एक्सपोर्ट करू शकता चांगलं करून पावसाळा संपल्यानंतर हलक्या जमिनीत सगळ्यात हा भार चांगला धरता येतो. भारी जमिनीत सुद्धा इथं कार्यवरची कसरत हस्तभार धरायला त्याचा आंबे भार सगळ्यात चांगला आहे. आंबे भार तुमचा सगळ्यात चांगली छाटणी तुमची 26 जानेवारी ते 25 फेब्रुवारीपर्यंत तुमच्या चांगल्या छाटण्या झाल्या तर तुम्हाला आंबे बारकाम करता येते. त्यानंतर वसंत बहार ज्याला आपण म्हणतो आडगी बहार ह्या आडगी बहार आहे आपल्याला हा एप्रिलमध्ये जाता येतो ज्याच्याकडे हमखास पाण्याची सोय आहे ज्याला आंबे बहारमध्ये वालायला असो आणि आडगी बहार वसायला असो वसंत बहार ज्याच्याकडे पाण्याची हमखास सोय त्याला हा बहार चांगला करतोय. त्याच्यामध्ये तुमचं टेम्परेचर आणि कळी जर तुम्ही मेंटेन जर ठेवली व्यवस्थित तर त्याच्यामध्ये तुमचं काम होईल. सगळ्यात महत्वाची समस्या आता पुढच्यापर्यंत आलेली बघ पुलगळ समस्या कालचे जे आपण वाचलं बघितलं त्या पुलगळ समस्यामध्ये सगळ्यात मी एवढं सांगेन जो सीएम रेशो आहे जो आपल्याला 1:10 किंवा 1:12 पाहिजे होता म्हणजे गर्भदेह आणि नत्र त्याला जो आपण रेशो म्हणतो हा पाहिजे होता हा मेंटेन नाहीये. आज आपल्याकडे तुषार शेंडे त्यांनी आता लॅब काढली आता त्याचे लॅबचं पण उद्घाटन झाले त्याच्यामध्ये तुमचे डाळ्यांची काढी पाण्या आणि याचं पण टेस्टिंग होणार आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला डाळींच्या काढीबद्दल सीएम रेशो सुद्धा आपल्याला कळणार आहे म्हणजे आपण कुठपर्यंत काम करतोय म्हणजे जेव्हा चौकीतनं दगारी बाहेर यायची तर कळी बाहेर यायची आपल्याला हे जे काम व्हायचं आहे ते त्याच्यामध्ये काम होणार आहे. म्हणजे भरपूर गर्भदेखे आणि भरपूर नत्र जर तुमचं जर चांगलं असेल तर तुमच्या कुठली तुमची मुलगळ समस्या तिथं होणार नाही. गर्भग्रहणाची क्रिया तुमची सगळ्यात चांगली होईल. जमिनीमध्ये सेंद्रिय गर्भ भरपूर असणार तर तुमचं सगळ्यात महत्वाचं तुम्हाला याच्यामध्ये काम होईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संजीवनाची जी कमतरता आहे योग्य ताण न बसणे 2:12 योग्य अंतर न मेंटेन करणे झाडाला कमी किंवा प्रमाणापेक्षा जास्त मिश्रण किंवा जास्त ताण बसत मी काही काही अशा लोकांचं बघितलंय की ताण दिला की ते फार झाड खराटासारखंच करून टाकतो त्याला पाणीच नाही काय काय फार त्याला पानं सुद्धा नाहीत कुठली पानं साधारण 50 ते 60% पानं राहायला पाहिजे पानगळ व्हायला पाहिजे खराड्यासारखं झाड झाडं म्हणजे तुमचं खराड्यासारखं तुमचं उत्पन्न निघणार आहे. जेव्हा तुमचे जाहिरात मुळे तुम्ही पॅक करतात परत पाणी दिल्यानंतर त्या तेवढी जी एनर्जी त्या झाडाला खर्ची होणार आहे परत ती टिटकं व्हायला त्याच्यामध्ये तुमचं कुठलीच कळी बाहेर निघणार नाहीये. तर ह्याच्यामध्ये परत इथिरच्या बाबतीमध्ये सुद्धा अडचण आहे. इथिरल मारताना सुद्धा तुम्ही विचार करत नाही कुणीतरी सांगितलंय काहीतरी केले 2 मिली इथिर प्रति लिटर पाणी 200 ला 400 मिली इथिर हे आपलं फक्त ठरलेला फॉर्म्युला. जर तुमची पानगळ जर 50 ते 60% झालेली असेल कशाला 2 मिली इथिर मारायचं आपल्याला 1 मिली किंवा 1/2 मिली इथिर सुद्धा काम होतं. बिगर इथिर न मारता सुद्धा बाग चांगल्या पद्धतीने धरता येईल. एक पण चांगलं तत्व आहे चांगलं नॉलेज ज्याला असेल त्याच्यामध्ये आपण काम करू शकतोय. आणि सगळ्यात शेवटी शेवटी जाताना सुद्धा मी सांगेल की डाळींचं खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन बाबतीत मी जे बोललं तर जर 5 वर्षाची बाब जर तुमची पुढची जर असेल तर तुम्हाला त्याला 600 ग्रॅम नत्र 250 ग्रॅम स्फुरद आणि 250 ग्रॅम पालाश आणि 7 ते 8 पाटी चांगलं पुरलेलं शेणखत तुम्ही जर दिलं तर ह्याच्यामध्ये चांगला उपयोग होणार आहे. आणि पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीत जर शेवटचा मुद्दा बोलायला गेला तर 8 ते 8-10 दिवसाच्या अंतरानं पाणी ज्याला वापसा कळलाय ज्याला बगरी वापसा कळलाय तर शेतकऱ्याला कळत तिथं काम मिळणार आहे तर त्या डाळीमधून कोणत्या सगळ्यात चांगलं मिळणार आहे. कमीत कमी 1 एकरामध्ये कमीत कमी 8 टन आणि जास्तीत जास्त 20 टन डाळीचं उत्पादन तुम्ही काढू शकता. आणि शेतकरी बंधूंनो जे मी बोलतोय की ह्याच्यानंतर जे सेंद्रिय शेतीचा अवलंब ह्याच्यामध्ये मग तुमचं EM सोल्युशन असू द्या तुमचं जीवामृत असू द्या तुमचं निंबोमूत्र अर्क असू द्या त्या पद्धतीचे जवळजवळ शेणामधनं देशी गायचं शेण आणि देशी गायचं गोमूत्र यातनं आपले जवळजवळ 65 फॉर्म्युले बाहेर आहेत. आत्तापर्यंत 5,500 लोक आपले पदवर आहेत आणि ह्याच्यामध्ये भरपूर एक चांगलं काम शेतकरी वर्गाने केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर वाव आहे. सेंद्रिय प्रसार आणि प्रचार ह्याच्यामध्ये मी काम करतोय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये चांगला ह्याच्यामध्ये जर गेलो आपण तर आपल्या जमिनीमधला सेंद्रिय कर्म वाढवता येतोय आणि चांगली पद्धतीने होते. आज आम्हाला या ठिकाणी बोलवलं मी पहिल्यांदा आभार मानेन शीतल एकटपुरे तुषार एकटपुरे आणि पृथ्वीराज मुंगळे या तिघांची. एक सुंदर इव्हेंट मॅनेजमेंट ज्याला म्हणतात ते मला आजकरिता अनुभवायला मिळालं. एक सुंदर चांगला कार्यक्रम त्यांनी मॅनेज केला. लोक येऊ न येऊ पण त्यांनी विचार केला सकाळी 11 वाजता जर थोडीशी आवश्यक झाली होती मग शेतकरी वर्ग येतोय की नाही काम होते की नाही म्हणजे दर्दी ते आले बसले चांगला कार्यक्रम केला. जेवणाचा सुद्धा चांगला कार्यक्रम त्यांनी अरेंज केला. तर मी आज या ह्याच्यामध्ये जे आपलं जे पहिलं वर्धापन दिन आहे
कृषी सम्राटच्या, त्यांना मी चांगल्या शुभेच्छा देतो आणि संयोजकाने मला इथं बोलवलं आणि माझा हा कार्यक्रम पहिलाच माझा इथं माईनगरमध्ये कार्यक्रम होता. मी माईनगरचा आणि पहिले लेक्चर माझा आता पहिल्यांदा माईनगरमध्ये होते, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि तुम्ही शांतचित्ते ऐकून घेतल्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. राम.